नमस्कार, होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता औरंगाबादमध्ये. हो, खूप छान असं हे ठिकाण अजंठा वेरूळ लेणी ही याच जिल्ह्यामध्ये, आणि त्याचबरोबर घृष्णेश्वराचं मंदिर सुद्धा याच जिल्ह्यात, संत एकनाथांची समाधी याच जिल्ह्यामध्ये. म्हणजे इतिहास, अध्यात्म, कला, साहित्य यांनी समृद्ध असा हा जिल्हा. याच जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करतो आजच्या या भागाला भेटून पहिल्या वहिनींना. आज दोन वहिनी या आपल्या होम मिनिस्टरमध्ये सहभागी होणार आहेत, घोगे वहिनी आणि अवघड वहिनी. म्हणजे वहिनी अवघड हे आडनाव असलं तरीसुद्धा आज खेळ मात्र नक्कीच सोपे असते. थोडीशी गंमत, गप्पा, किस्से आणि बघूया ना काय म्हणतायत वहिनी. सगळे उत्सुक आहेत, भेटूया पहिल्या वहिनींना. औरंगाबाद साई ऑर्किड सोसायटी बिल्डिंग नंबर A201 मध्ये राहणाऱ्या सौ प्रियांका प्रफुल्ल गोगे वहिनींना भेटून आता आपण परिवाराची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रियांका प्रफुल्ल गोगे. माहेरचं नाव? प्रियांका संतोष कुमार पांडे. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर प्रफुल्ल गोगे. हा माझा मुलगा कौस्तु. हे आमचे शेजारी. या बाजूला या. या आमच्या आई. नमस्कार. या माझ्या जाऊबाई. नमस्कार. आणि हे पण शेजारी. बरं बरं. नमस्कार. नमस्कार. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. कसं जमलं लग्न? लव्ह मॅरेज झालं. बरं, कसं काय? मी सिल्लोडला मामांकडे शिकायला होते आणि तिथे यांनी मला पाहिलं आणि नंतर ते माझ्या मागे लागले. मागे लागले? विचारले त्यांना असं काय केलं त्यांनी आणि मग? आणि 6 महिन्यांनी प्रपोज केलं त्यांनी मला. पण हे तुम्हाला माहिती होतं की हे प्रपोज करणार ते? ते माझ्या प्रत्येक ठिकाणी मागे मागे येत होते, ते त्यावरून मला कळालंच होतं की हे विचारणार. हे विचारणार. आणि मग ह्यांनी कुठे प्रपोज केलं तुम्हाला? तिथेच एक ग्राउंड आहे सिल्लोडला. मग तुम्ही काय लगेच होकार दिला? नाही, मी 1-2 दिवसांनी होकार दिला. कोणाकोणाशी बोललात त्या 2 दिवसात? मैत्रिणींशी. मैत्रिणींशी बोलला आणि मग काय लगेच होकार दिला? हो. त्याच्या आधी ओळख म्हणजे तुमचं त्यांचं बोलणं नव्हतं? नाही, फक्त तुम्हाला कळत होतं की ह्या तुम्हाला भेटण्यासाठी रोज येत आहेत. कसे काय म्हणजे खूप चांगले आहेत का? हो, आणि खूप हे केअर खूप करतात. हो, काय किती वर्ष आहे लग्नाला? 4 वर्ष काळजी घेतात तुमची. हो. आणि त्याच्या आधी किती महिने? त्याच्या आधी 3 वर्ष. 3 वर्ष. बरं, सासूबाईंबद्दल सांगा ना. त्या पण खूप मायाळू आहेत, माझ्या झालेल्या चुका लपवून घेतात. अच्छा, म्हणजे तुम्ही चुका करता? एकदम तर कोणी परफेक्ट असू शकत नाही ना. नसतं का? नसतं, कोणी नसतं. वाटतं मला असं. तुम्हाला वाटतं? मग काय म्हणून परफेक्ट नसतं? नसतं, कोणी काही चूक होऊ शकते. साधारण कसली चूक म्हणजे मला सांगा ना. कधी स्वयंपाक बनवण्यात कधी होऊ शकतात चुका. मग त्या कधी रागवत नाही? नाही, रागवत नाहीत ते. नाही. आणि मिस्टर? ते तर आधी सांगितल्याप्रमाणे एकदम चांगलेत. मग आता सासूबाईं बद्दल प्रश्न विचारू? हो. कि त्यांना बोलवूया? हो, बोलवा. नमस्कार. सुने बद्दल सांगा. सून खूप छान आहे. स्वभाव खूप छान आहे तिचा. हसून खेळून मस्त राहते घरामध्ये. हो. कसली काळजी करायचं काही नाही. सगळ्यांनी ऐकावं असं वाटत असेल तर आई मोठ्याने बोलायची. आणि त्या म्हणतात की तुम्ही त्यांच्या सगळ्या चुका माफ करता. चूक होतीच ना, आता कशी चूक होणारच बोलिंग करून. मुलगीच आहे ना ती, किती किती चुका होणारच संसार आम्हाला. हो हो. स्वयंपाकात होतं, कशात कशातही चुका होतातच. ते आपण सांभाळून घ्यायला पाहिजे ना. किरकिरी घरात मला आवडत नाही अजिबात. मुलगा काय आता वागण्यात बदल झाला का? नाही नाही, आहे तसाच वागतो. म्हणजे कसा चांगला वागतो? चांगलाच. हो. बर, प्रश्न विचारू आता दोघांना. वहिनी, तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न. फ्रीज मध्ये एका रॅक मध्ये फ्रीज मधल्या एका रॅक मध्ये मूग असलेलं पाकिट, त्याच्यावर छापील किंमत किती? 38 असं सांगितलं, त्यावर किंमत आहे 35. त्यामुळे हे बक्षीस घेत. काय झालं? काहीतरी झालंय पण काही नाही म्हणत. बरं, मला सांगा सासूबाईंची कोणत्या देवावरती श्रद्धा आहे?
गणपतीवर. गणपती कोणते सांगितलं? देवी भवानी माता. बर, आणि सुनबाईंची कोणत्या देवावर श्रद्धा आहे? महादेवावर. तुम्ही सांगा. ते त्यांना कळणारच नाही. पार्श्वनाथ भगवान आमचे. जरा गप्पा वाढवा ना दोघींच्या आम्ही गेल्यावर. जरा बोला सासूबाई सुनबाई दोघी बोला. आणि आता तुम्ही एखादं गाणं ऐकवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं आईने म्हटलेलं आहे. र हे अक्षर आले. रामाच्या फोटोला हार घालते वाकून. प्रफुल्लचं नाव घेते होम मिनिस्टर साठी तुमचं मन राखून. वा छान. खर तर वाकून आणि राखून चालत नाही, पण हे सासू सून आणि हा खेळ सुरू झाल्यापासून तुम्हाला माहिती आहे की हे चालतं. त्यामुळे अभिनंदन वहिनी, हे पहिलं 100 रुपयाचं बक्षीस. आणि आता आपण भेटूया लगेच अवघड वहिनींना. औरंगाबाद साई अर्केड या सोसायटीमधल्या सौ उज्ज्वला विष्णू अवघड वहिनींना भेटून प्रश्नोत्तरांना आता सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. उज्ज्वला विष्णू अवघड. अवघड. बर. आणि बाहेरचं नाव? उज्ज्वला रामनाथराव घारे. उज्ज्वला रामनाथराव घारे. घारे मला वाटलं सोपे. हे मिस्टर ना? हा. मग आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी जाऊबाई. हे माझ्या मावस सासूबाई. नमस्कार. हे माझ्या मामी. बर. हे माझ्या मैत्रिणी. बर. हे आमच्या शेजारच्या. हे खालच्या काकू. हे काका. चला सगळ्यांची ओळख. त्या माझ्या ननंदाई. ननंदाई का? खायला फोन ठेवलं त्या. ओळख झाली. आता प्रश्न उत्तर. बरं वहिनी, साहजिक आहे मी जेव्हा येणार तुमच्याकडे हे कळलं. अवघड या आडनावावरून मी काहीतरी बोलणार. हो, हे कळलं मला. तुम्हाला कळलं होतं? कसं काय? तुमच्या स्वभावामुळे. स्वभावामुळे की तुम्हाला कोणी सांगितलं की आता आपल्या आडनावावरून? नाही, मी तुमचा जी मराठी बघत असते ना. मग तुम्ही रागावणार नाही ना माझ्या? नाही, बिलकुल नाही. बरं, कुठे जमलं लग्न? कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. कुठे पण? गावाकडेच. माहेरी केंदळी. केंदळी कुठे? मंठा तालुक्यात. मंठा कुठे आहे? जिल्हा जालना आहे मंठ्याचा. जालन्यामध्ये. आणि मग हे कशाला आले तिकडे? बघायला आले. माझे वडील त्यांच्या घरी पाहुणे म्हणून गेले. अच्छा, पाहुणे म्हणून गेले. आणि मग त्यांनी डेट दिली, मग हे सगळी फॅमिली मला बघायला आली. काय करता तुम्ही? मी घरातच आहे. आणि त्यांचं शॉप आहे इथं स्पोर्ट्स. अच्छा, हो का? तुम्ही त्यात काय मदत करता? नाही, मी नाही जात. मला येऊच देत नाही. सासूबाईंबद्दल जर बोलवलं. माझ्या सासऱ्यांना थोडा प्रॉब्लेम आला म्हणून ह्या सासूबाईला मी बोलून घेतलं. म्हणजे चुलत भाऊ. हो. बोलवा ना त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सासूबाई. बघा, तुम्हाला आज या कार्यक्रमात यायचा योग आला. कसा आहे स्वभाव यांचा? छान आहे स्वभाव. असं बोलायचं असं सांगितलंय? नाही सांगितलं वगैरे नाही, मी माझ्या मनाने सांगायला. तुमच्या मनाने सांगायला? आहे तसं सांगायला. आहे तसं सांगायला. मला माझा प्रश्न आहे, घरातल्या फेब्रुवारी महिन्याचं विजेचं बिल किती आलेलं? 570. 570. घरातलं आहे बिल? हो. सोसायटीत? घरातलं. अरे वा, अभिनंदन वहिनी, हे 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. म्हणजे आता फक्त 470 झाले की बिल भरता येईल, म्हणून 100 रुपये बक्षीस दिलेले आहे. आता मला सांगा यांची काय जन्मतारीख? 1969. तारीख असते का? 11 जून 1969. 11 जून. बर. किती आहे तुमची? 15. काय माझी काही? तुमची माझी 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर. आणि ह्यांची? एकवीस जून. दरवर्षी केक खायला येत असं वाटतं. अभिनंदन करावं लागतं ना सुनबाई. वा छान. पण ह्यांनी उत्तर चुकीचं दिल्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता तुम्ही एक गाणं गायचं, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा गायचं. काळ्या मातीत मातीत इफन चालते. वा. टिफण चालते. टिफण चालते म्हणजे ह्या का? टिफण म्हणजे टिफण. मला वाटलं टिफण चालते आणि ती चालते म्हणून मी पण चालते. टिफण चालते. तुकारामाच्या आरतीला
होतो गजर, विष्णुरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर हजर. काय सांगताय, हे मात्र 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. चला.